राज्यात शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी काँग्रेसनं प्रस्ताव दिला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. मात्र काठावरचं बहुमत टिकणार नाही म्हणून काँग्रेसचा प्रस्ताव अमान्य केल्याचं पवारांनी सांगितलंय. पवारांच्या खेळीमागचा नेमका अन्वयार्थ काय याबाबत आता जोरदार तर्कवितर्कांना उधाण आलंय. शरद पवारांच्या विधानाला काँग्रेसनं उत्तर दिलंय तर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा कुठलाही प्रस्ताव ठेवला नव्हता. शिवसेना भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवण्याची काँग्रेसची भूमिका असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरेंनी दिली आहे. शिवसेनेनंही असं समीकरण फेटाळलंय. या सगळ्या अफवा असल्याचं शिवसेनेचे नेते म्हणताय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.